श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आज पुन्हा एकदा आली आहे मी तुमच्यासोबत एका नवीन व्हिडिओसोबत आणि एका नवीन विषयासोबत। आजचा विषय आहे कुलदेवीची उपासना। कुलदेवी ही घरासाठी, घरातल्या सगळ्यांसाठी, कुलदेवी असो किंवा कुलदेव असो, दोन्हीही आपल्यासाठी इतके महत्त्वाचे असतात की त्यांच्याशिवाय आपलं आयुष्य पूर्ण अपुरं आहे। त्यांची सेवा केल्याशिवाय आपण एक पाऊलही खरं तर पुढं जाऊ नये, किंवा कुठलाही निर्णय घेताना कुलदेवीचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नये। आता प्रत्येकाची, जसं गाव बदलेल, जसं शहर बदलेल, जसे नाव आडनावे बदलतील, तसं तसं प्रत्येकाचं कुलदेवी वेगळी असती। कुणाची तुळजापूर, कुणाची कोल्हापूर, कुणाची यमाई देवी, कुणाची काय, असं प्रत्येकाची कुलदेवी ही वेगळी असते। तशीच आमची आहे कर्नाटकमधली बनशंकरी देवी। तर आता मला माझ्या कुलदेवीचं सगळं माहिती आहे, तसंच तुम्हालाही तुमच्या कुलदेवीचं सगळं माहिती असणं गरजेचं आहे। की पहिली गोष्ट, कुळाचार म्हणजे काय, कुलदेवीची उपासना करायची म्हणजे काय करायचं, हेच कित्येक जणांना माहिती नसतं। तर पहिली गोष्ट, तुमच्या कुलदेवीचं नवरात्र तुम्ही करत असाल, ते करताना तुम्ही अतिशय मनोभावे करता, हे तर नक्कीच झालं। त्या काळात तुम्हाला सवाष्ण ही जेवायला नक्की आणि नक्की घालायचीच असते, आणि त्या सवाष्णीची व्यवस्थित ओटी, साडी, खणा, नारळानं भरायची असते। त्यानंतर प्रत्येक वर्षी, वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीला न विसरता जायचं असतं। कुलदेवीला एक वर्षातनं जाऊन तुम्ही तिला खणा नारळाच्या ओटीनं, ओटी भरूनच यायचं असतं। आता ओटी भरणं म्हणजे काय, तर काही ठिकाणी एवढी गर्दी असती की 2 मिनटं असं ताट देतात आणि पुढं जातात। त्या ओटी भरण्याला खरं तर काही अर्थ नसतो। आता आमच्या इथलं मी तुम्हाला सांगते, आम्ही कर्नाटकमध्ये आमच्या बनशंकरी देवीला वर्षातून एकदा जातो। तिथं आदल्या दिवशी जाऊन आम्ही मुक्काम करतो। कशासाठी करतो, तर दुसऱ्या दिवशी सकाळी तिथं बनशंकरीची पूजा असते, अगदी खूप मोठी पूजा असते। रोजच्या रोज तिला तूप, दूध, साखर याचा अभिषेक असतो, आणि त्यानंतर आपण जे कोणी त्यांच्या एक पावत्या असते घेतात की पहिली 100 किंवा पहिले 50 जे आहेत त्यांच्या साड्या आम्ही स्वतः देवीला नेसवून दाखवतो, अशी त्यांची तिथली पद्धत आहे। मग आम्ही त्यामध्ये पहाटे उठून नंबर लावतो, आणि जी आपण साडी नेसवणार आहे ती देवीच्या अंगावर आम्ही घातल्याशिवाय तिथून येत नाही, त्याला कुळाचार किंवा कुलदेवीची खरी उपासना म्हणतात। तुम्ही 2 मिनटं गर्दीत ढकलाढकलीत ताटात साडी दिलीत, तर ती साडी व्यवस्थितरित्या आपल्या देवीपर्यंत पोहोचत नाही। नंतर त्या साडीचं पुढं काय होतं हेही आपल्याला माहिती नसतं। असू दे, तोही एक श्रद्धेचा भाग आहे की आपण दिली, पण देवीच्या अंगाला लागणं महत्त्वाचं असतं। त्यामुळं जर तुम्ही जिथं जिथं जातात, कुणाचं समजा आता उदाहरण देते की कोल्हापूरची अंबाबाई आहे, तर जिथं जर सोय असेल की सकाळी ठराविक वेळेमध्ये साड्या स्वीकारल्या जातात आणि साड्या नेसवल्या जातात। आमच्या बनशंकरी देवीला जवळजवळ 20-25 साड्या एकावर एक अशा वेगवेगळ्या पद्धतीनं नटवून सजवून अशा घातल्या जातात। प्रत्येकाची साडी अंगाला लावली जाते, उरलेल्यांची दुसऱ्या दिवशी लावली जाते, असं करत प्रत्येकाच्या साडीला तिथं मान दिला जातो। ओटीला नेताना तुम्हाला खण म्हणजे ब्लाऊज पीस नाही, खण व्यवस्थित साडी, नऊवारी साडी, जर तुमच्या देवीला नऊवारी साडी लागत असेल तर तुम्ही नऊवारीच दिली पाहिजे। घरात असेल ती साधी सहावारी साडी उचलून तिथं तुम्ही देऊ नका। आपल्यासाठी जसं आपण खर्च करतो तसंच आपली कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाचे संरक्षण करणारी देवी आहे। तिचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर असेल तर आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता कधीच भासणार नाही। त्यासाठी तुम्ही जेव्हा देवीला जाल तेव्हा व्यवस्थित आधी चौकशी करा तिथल्या गुरुजींजवळ किंवा तिथे जे गुरु असतात त्यांच्याजवळ, की या देवीला कुठली साडी लागते, तिथल्या पद्धती काय आहेत हे आधी जाणून घ्या। कुलदेवीला जाताना नऊवारी साडी, त्याच्यावर खण, नारळ, व्यवस्थित नारळ, थोडा एक गजरा, गजऱ्याला पण देवीला महत्त्व असतं, गजरा, गव्हाची ओटी, पुडी वगैरे नाही तर व्यवस्थित ओटी, हळदी कुंकवाच्या पुड्या, आणि एवढा तुम्हाला, आणि पेढे किंवा जे काही गोड असेल तुमच्याकडं तो नैवेद्य तुम्ही देवीला रितसर देऊन तिथं थांबून तो सगळं दाखवून घ्यायचा असतो, तो एक विधी असतो। तो झाल्यानंतर तिथेच कुलदेवीच्या इथे सवाष्ण घालण्याची पद्धत असते। सवाष्ण घालताना सुद्धा मी तुम्हाला सांगते की पैसे देऊन मोकळं नाही व्हायचं, की आम्ही पैसे दिलेत तुम्ही सवाष्णी घाला, तर ते काम वर्षातून एकदा
पाच सवाष्णी, एक सवाष्ण, अकरा सवाष्णी हे जे आहे ते आपल्या समोर घडलं पाहिजे ह्याची काळजी घ्या. आणि प्रत्येक कुलदेवीच्या इथं ती सोय असती सवाष्ण घालण्याची, की आपण शिद्याचे पैसे दिले की 2 तासानं आपल्याला बोलवतात आणि आपण सवाष्णी त्या जेऊ घालू शकतो. हा झाला कुळाचार. आणि हे जर तुम्ही तिथं जाऊन करू शकत नसाल तर तिथं फक्त साडीखण देऊन या, शिदा देऊन या, आणि घरी आल्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही कुलदेवीच्या इथून आपल्या घरी याल तेव्हा घरातल्या कुलदेवीला व्यवस्थित अभिषेक किंवा तिला नेहमीप्रमाणे पूजा करून शुक्रवार किंवा मंगळवार तुमच्या देवीचा जो वार असेल त्या वाराला तुम्ही एक घरी सवाष्ण बोलवा, तिचे पाय धुवा, तिला पाय धुतल्यानंतर कुंकवाचं स्वस्तिक काढा, तिची व्यवस्थित पूजा अर्चा करा. कुणाची? सवाष्णीची. देवीची पूजा झाल्यावर सवाष्णीची पूजा करा. पूजा केल्यानंतर तिला यथास्थित पुरणपोळीचा व्यवस्थित स्वयंपाक जेवायला घाला. स्वयंपाकामध्ये काय असावं तर पुरणपोळी, वरण भात, लिंबाची फोड आणि कोशिंबीर आणि तळणाचं काय जे तुमचं आहे ते पापड कुरडई असा व्यवस्थित जेवण असावा. पुरी कुर्मा हे जेवण नसावं. आणि ज्यावेळेस आपण कुलदेवीला जातो तेव्हा जेवणानंतर विडा देण्याची पद्धत आहे. विडा म्हणजे काय तर पान सुपारी विडा नाही तर पानामध्ये काच, सुपारी, चुना आणि लवंग ह्याला तांबूल विडा म्हणतात. हा तांबूल विड्याला, देवीला तांबूल विडा चढवणं, जसं आपण स्वामी समर्थांना जेवण झाल्यावर म्हणजे सणावाराला रोज नाही तांबूल विडा चढवतो, खरं तांबूल विडा हा घरच्या घरी करता येतो. एका पान, दोन पानं घ्यायची, त्यामध्ये किंचितसा चुना लावायचा, एक सुपारीचं खांडूक म्हणजे सुपारीचा तुकडा घालायचा, तुमच्याकडे असेल तर गुलकंद घाला आणि हे सगळं कात घाला आणि त्यानंतर त्या पानाची घडी घालून त्यामध्ये लवंग टोचायची, त्याला तांबूल म्हणतात. तर हा तांबुलाचा विडा आपल्या कुलदेवीला देणं फार महत्त्वाचं असतं. काही जणं नुसतं पान सुपारी ठेवतात तर तो नाही, जेवल्यानंतर विडा देणं, पाणी देणं देवीला हे खूप महत्त्वाचं आहे. हे आपण मंदिरामध्ये तर नक्कीच करू शकत नाही पण सोबत ताटात विडा देऊ शकतो. आणि घरात करताना तुम्ही नैवेद्य दाखवल्यावर तुम्ही विडा घरात करून देवीला किंवा समर्थांना सुद्धा गुरुवारी जेवणानंतर अवश्य तांबूल विडा तुम्ही दाखवा. हा एक पंचोपचार पूजेतला प्रकार आहे की विड्याला खूप महत्त्व आहे. ही देवदेवतांना नेहमी विडा द्यायचा असतो म्हणजे आपलं जेवण संपूर्ण झालं असं मानलं जातात. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा कुळाचार म्हणतो ना आपण, हा असा करायचा आहे की वर्षातनं एकदा तुम्हाला कुलदेवीचं दर्शन काहीही झालं तरी घ्यायचं आहे. कुठलीही अडचण आली तरी चालेल. आपण जसं फिरायला वगैरे जातो त्या पद्धतीनं वर्षातून एकदा आपण कुलदेवीला जायचं. अगदी नाही ज्यांना जमते त्यांनी घरात तरी सवाष्णी नक्की जेवायला, एक तरी सवाष्ण वर्षातून एकदा तुमच्याकडे जेवली पाहिजे. आमच्या बनशंकरी मातेला मुली लागतात, ती कुमारी आहे, त्यामुळं आम्ही मुली जेवायला घालतो, मुलींचं करतो. तसं तुमच्याकडे सवाष्ण चालत असेल तर तुम्ही सवाष्ण घाला. आता मंत्र, प्रत्येक कुलदेवीचा एक मंत्र असतो. आता आमच्या कुलदेवीचा मंत्र आहे ओम बनशंकरी नमोभ्य नमः, किंवा ओम बनशंकरी कुलदेवता नमोभ्य नमः. हा आमच्या कुलदेवीचा मंत्र आहे जो आम्ही रोज 11 वेळा तरी मी म्हणते. फार मला एक माळ वगैरे मलाही शक्य होत नाही पण रोज तिला नमस्कार करून, तिला व्यवस्थित तिच्याशी बोलून प्रसन्न करून, तिला रोजच्या रोज नैवेद्य तर आपण समर्थांबरोबर दाखवतो. आणि तिचा मंत्र म्हणणं फार गरजेचं आहे, नुसत्या इष्टदेवतेचाच नाही तर कुलदेवीचा मंत्र आणि उपासना करणं गरजेचं आहे. त्यानंतर आता माझ्याकडे शाकंभरी सहस्त्रनाम स्तोत्रम असं एक पुस्तक आहे. एक सबस्क्रायबर आहेत फ्रेंड्स, म्हणजे त्यांचं मला आत्ता नाव आठवत नाही आहे, त्यांनी मला विचारलं की बनशंकरीची सेवा कशी करायची. तर आपल्या बनशंकरीचा जप करायचा रोजच्या रोज, आणि बनशंकरीला कुमारिका लागतात, ते कुमारिकांना तुम्ही जेवण भोजन काही ज्या वस्तू हव्यात त्या द्यायच्या. बनशंकरीचं नवरात्र जेव्हा असतं तेव्हा हे आपल्याला विड्यामध्ये बनशंकरी बसवायची असते, हे तर तुम्हाला माहितीच असेल. आणि वर्षातून एकदा तिथं जाऊन यायचं असतं. आता या शाकंभरी सहस्त्र कवचमध्ये सगळी माहिती दिलेली आहे बघा, किंवा ही आमच्या देवीची आरती पण आहे. अशी प्रत्येक देवीची वेगळी आरती असते आणि ती आरती म्हणणं पण खूप गरजेचं असतं. रोज नका म्हणू पण शुक्रवार किंवा मंगळवार आठवणीनं हे करा. आपल्या घरातल्याच देवीला गजरा घाला आणि कधीतरी तुम्हाला जेव्हा तुमच्या घरी चालून सवाष्ण येईल राहती वगैरे तेव्हा तिला तुम्ही गजरा द्यायला विसरू नका. दर शुक्रवारी शक्य झालं तर कुठल्याही देवीच्या मंदिरात जाऊन तुम्ही गजरा आणि थोडेसे फुटाणे देऊन बघा की तुमच्या आयुष्यात काय काय प्रगती
गोष्टी घडते, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण या केल्याने आपलं पहिली गोष्ट आपलं मन प्रसन्न होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरात भरभराट होते. तर यातूनही माझ्याकडून काही प्रश्न राहत असतील कुलदेवीविषयी तर मी मला नक्की सांगा. आणि कुंकुम अर्चन मी तुम्हाला त्या दिवशी दाखवलं तर प्रत्येकानं आपल्या कुलदेवीला घरी मूर्ती असेल तर तुम्ही अवश्य आणि अवश्य तुम्ही त्याचं कुंकुम अर्चन करा. त्यामुळं जागृतपणा येतो देवालाही आणि आपल्यालाही ते चांगलं असतं. नसेल तर श्रीयंत्रावर करा, तेही नसेल तर सुपारीवर कुंकुम अर्चन करा, पण करा. ही पण एक देवीची सेवाच आहे. त्यामुळं बघा तुम्हाला मी आत्ता काय काय माहिती दिली, त्यातून काय तुम्हाला अधुरं वाटतं. बनशंकरीच्या देवीला आमच्या लिंबाची माळ घालतात तिथं गेल्यावर, तर आम्ही तीही घालतो. तुमच्या इथं काय पद्धत आहे बघा, प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असतात. आणि आपल्या कुलदेवीला गेल्यानंतर तिथलं कुंकू आणायला कधीही विसरू नका. आता आमच्या कुलदेवीला म्हणजे बनशंकरी मातेला काळा रंग आणि वाजणारं पैंजण अजिबात चालत नाही. एक ते शास्त्र आहे की पूर्वीच्या काळात तिनं वाजणारं पैंजण घातलेलं एक मूल गिळलं होतं असं म्हणजे मान्यता आहे. आपल्याला ह्यातल्या गोष्टी काही माहीत नाहीत आणि आपल्याला ह्याच्यात शिरायचं नाही. त्यामुळं आमच्या घरामध्ये वाजणारं पैंजण आणि काळा कपडा हा बिलकुल चालत नाही. तरी आम्ही काळं कधीतरी घालतो, पण पैंजण लहान मुलांनाही आता आमच्यात नाही चालत. कुणी दिलेलं चालतं, पण आम्हाला आम्हीहून आणलेलं चालत नाही. तर अशा पद्धती असतात प्रत्येकाच्या. आता शाकंभरीबद्दल म्हणाल तर शाकंभरी ही एक शक्तिदेवता आहे. भयंकर दुष्काळ पडला असताना आपल्या देहातून शाकभाजी निर्माण करून तिने पाताळातून पाणी आणून लोकांचे रक्षण केले. शाकंभरीचे स्मरण मानवी जीवनातील त्रुटी दूर करण्यासाठी आणि समृद्धीसाठी उपयुक्त आहे असं आमचं बनशंकरी मातेचं महत्त्व आहे. प्रत्येकाच्या कुलदेवीला माझं वंदन असो. आणि हो, ज्यांना कुलदेवीच माहीत नाही आहे, अशीही लोकं आहेत ज्यांना कुलदेवीच माहीत नाही आहे, तर त्यांनी श्री किंवा ओम कुलदेवताय नमो नमहा हा जप केल्यानंतर तुम्हाला जेवढ्या देव्या आहेत त्या सगळ्या देवींचं पुण्य तुम्हाला मिळतं. त्या सगळ्या देवींचा जप केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं. त्यामुळे ओम कुलदेवताय नमो नमहा हा जप करा. ज्यांना ज्यांना कुलदेवी माहीत नाही त्यांनी अशा प्रकारे आपापल्या देवीचं सगळ्यांनी करा. देवीचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर असणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकाचे कुलदेवी कुलदेव वेगळे आहेत, त्या त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या जुन्या लोकांना विचारा. आपल्या घरातल्या जुन्या लोकांना यातली सगळी माहिती असते, माझ्यापेक्षाही ते चांगली तुम्हाला माहिती देऊ शकतील. मला जेवढी माहिती होती तो मी सांगण्याचा आज अगदी प्रामाणिक प्रयत्न केला. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही पुढे जाऊ नका. बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.